डॉक्टर सैयद बायोलॉजी क्लासेस इंडिया बेस्ट बायोलॉजी क्लासेस फॉर क्लास 11th एंड 12th एज वेल एज कॉम्पिटेटिव एग्जाम लाइक नीट। क्या आप भी चाहते हैं डॉक्टर बनना, वो भी पहले ही अटेम्प्ट में? तो आज ही ज्वाइन कीजिए डॉक्टर सैयद बायोलॉजी क्लासेस और कीजिए अपने ख्वाबों को पूरा, वो भी बहुत कम फीस के साथ, जहां आपको नीट के एक्सपर्ट फैकल्टी के साथ नीट की डिटेल तैयारी करवाई जाएगी। एनसीईआरटी लाइन टू लाइन टीचिंग विद एनसीईआरटी स्पेशल नोट्स, हर क्लास के बाद टीपीएस, रेगुलर टेस्ट और डाउट सॉल्विंग सेशंस। एनरोल नाउ इन सैयद बायोलॉजिकल क्लासेस। फॉर रजिस्ट्रेशन कॉल और व्हाट्सएप ऑन 9011633248। तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचा कारभार चालतोय का बांबू व शिपायावर? माहूर तालुक्यात प्रशासन कोलमंडले, शेतकरी हैरान। रोहिणी नक्षत्राला 25 मे पासून सुरुवात झाली असून राज्याच्या काही भागात मान्सूनपूर्व पाऊस झाला आहे। मान्सून वेळेआधीच केरळात पोहोचला असून लवकरच तो महाराष्ट्रात धडकेल असा हवामान खात्याने अंदाज व्यक्त केल्याने खरीप पेरणी व पूर्व कामे आटपून शेतकरी बियाणे व खते खरेदी करण्याच्या तयारीला लागला आहे। मात्र मागील आठवड्यात नांदेड येथे कृषी अधिकारी व पोलिसांनी 10 टक्कून मोठ्या प्रमाणात बोगस बियाण्यांचा साठा पकडल्याने तसेच किनवट तालुक्यात बोगस खतांचा साठा जप्त करून संबंधितांवर गुन्हे दाखल केल्याने बियाणे व खतांची खरेदी करण्याबाबत शेतकऱ्यात संभ्रम निर्माण झाला आहे। मात्र त्यांना मार्गदर्शन करणारे माहूर येथील कृषी अधिकारी कार्यालय केवळ एक बांबू व शिपायावर चालत असल्याचे तसेच कृषी अधिकारी कार्यालय कुलूप बंद असल्याचे त्यांच्या अडचणी अधिक भर पडली आहे। आज मितीस माहूर तालुक्यात 10, 26, 26, 15, 15 व DAP खतांचा तुटवडा पडला आहे, तसेच खतांची लिंकिंगही केली जात आहे। AB न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी राजू दराडे, माहूर, नांदेड। आणि सेवक आहेत, इतर कर्मचारी कुठे आहेत जे स्टॉपचे आहेत? ऑफिसचे स्टॉपचे असेल ते एक जकेवर गैरहजर सांगतो। हां, कधीपासून? जवळपास एक महिना गैरहजर झाला। हां, जकेवर एक कर्मचारी जकेवर। आणखी संदीप गेला कोर्टात जातो म्हणे। संदीप संदीप कोण आहे? क्लार्क सर। क्लार्क आहे। बाकी बाकी बस। आणि एक ती मॅडम येते आमची। OS किती वाजता येतात मॅडम? OS मी सर। OS तुम्ही जाता? हां, OS माझ्या आधीच चालू आहे। बरोबर, ओके। मॅडम कधी येतात? मॅडम 11:30 11:30 आता 12 वाजून गेले ना। त्यांचा नेहमी रोजचा वेळ काय? रोजचा हेच 11:30 नाही, खरंच सांगा ना काय? 11:30 तुम्ही असं कोणाची तुम्ही शेतकऱ्याची परिस्थिती त्यांची अवस्था लक्षात घेऊन उत्तर द्या। सध्या मॅडम नाहीत याचा अर्थ ते असेच येतात म्हणजे ते 12 वाजेपर्यंत आले नाही म्हणजे रोज याच वेळेत येतात का? याच वेळेत किंवा याच्यानंतर? तुमचे आता हे जे फील्डवरचे जे अधिकारी कर्मचारी आहेत हे इथे रजिस्टरला नोंद करून जातात? नाही नाही, मंडळ कृषी उपाध्याय कार्यालय आहे ना। हां, कुठे आहे ते? कार्यालय इथंच आहे। हां, त्याचा व्यक्ती त्याचा अधिकारी आहे, मंडळ कृषी अधिकारी। ते नोंद होते का? नाही, इथे नाही, त्याच्या पैसे होते मंडळ कृषी। ते आहेत का? ती हजर नाही सर। कधी आले होते ते? आता इथं ते फील्डच्या ड्युटी असल्यामुळे इथं आले, त्या मामला माहीत पडत नाही कधी येऊन गेले ते सांगता येत नाही। कोण आहे ते? पवार, मंडल कृषी अधिकारी, मंडल कृषी अधिकारी, मंडल कृषी अधिकारी पवार। AS पवार यांचं काही माहिती नाही? नाही माहिती नाही, माझी आपल्याशी रजिस्ट्रेशन काही नसतं। आता तुमच्या तालुका कृषी अधिकारी हे पद रिक्त आहे आणि हा चार्ज किनवटकडे आहे। मुंडे सर कधी आले होते? मुंडे साहेब आले गुरुवारी।